नॉलेज लीड चैनल को सब्सक्राइब करें और बेल बटन को दबाइए टेक्निकल वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय आणि आपण पाहत आहात नॉलेज लिस्ट चॅनल। आज आपण एक्सेल 2016 मध्ये कस्टम लिस्ट काय प्रकार आहे हे आज पाहणार आहोत। समजा जर तुम्ही एक्सेल मध्ये जानेवारी कधीतरी टाइप करून पहा आणि टाइप केल्यानंतर ते ड्रॅग करून बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तिकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं मंथ फिल झालेले दिसतील। तसंच समजा तुम्ही संडे मंडे ट्यूसडे यापैकी कोणताही डे टाइप करून बघा आणि तो ड्रॅग करा, तुम्ही हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली कसाही तुम्ही ट्रॅक केलात तर तुम्हाला तो ऑटोमॅटिकली फील होताना दिसेल। आता हे जे फील होतं हे ऑटोमॅटिकली कुठेतरी सेव्ह असेल हे नक्कीच। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की कस्टम लिस्ट हा प्रकार काय आहे। एक्सेल मध्ये जानेवारी असं टाइप करा आणि तुम्ही ते ड्रॅग करा, ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला तो फील होताना दिसेल। तुम्ही जर ते हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली कसाही जर तुम्ही ड्रॅग केलं तरी ऑटोमॅटिकली तिकडे ऑटो फील होत जातो। तसंच समजा तुम्ही संडे टाइप करा आणि नंतर फील करत जा, ऑटोमॅटिकली तिकडे संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे येत। मग हे कुठे सेव्ह केलेलं आहे किंवा एक्सेल मध्ये कुठे सेव्ह केलेलं आहे की ही कस्टम लिस्ट, तर ती आहे फाईल मध्ये ऑप्शन, ऑप्शन मध्ये गेल्यावर ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये गेल्यावर ऍडव्हान्स मध्ये जनरल नावाचा टॅब आहे। या जनरल नावाच्या टॅब मध्ये तुम्ही एडिट कस्टम लिस्ट इथे तुम्ही पाहू शकता। इथे वेगवेगळ्या कस्टम लिस्ट ज्या आहेत त्या ऍड केलेल्या आहेत। म्हणजेच जर समजा तुम्ही इथे बघितलं तर मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, पुढे मंडे फुल नेम मध्ये लिहिलेलं आहे, पुढे जानेवारी फेब्रुवारी अशा प्रकारे कस्टम लिस्ट जे आहेत ते इथे ऍड करून ठेवलेले आहेत। आता समजा आपल्याला जर एखादी कस्टम लिस्ट जर आहे ती कस्टम लिस्ट तुम्हाला ऍड करायची असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली ऍड करू शकता। म्हणजे समजा फर्स्ट कॉमा सेकंड कॉमा थर्ड कॉमा फोर्थ कॉमा फिफ्थ कॉमा, ही जी लिस्ट आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ ही जर समजा मी ऍड केली तर मी ज्यावेळी फर्स्ट असं टाईप करेन आणि ड्रॅग करेन त्यावेळी ऑटोमॅटिकली फिल हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पर्यंतच होते, परत पुन्हा फर्स्ट सेकंड थर्ड असं सुरुवात होते। म्हणजे जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला जी ऍड करायची आहे कस्टम लिस्ट मध्ये ती तुम्ही त्या कस्टम लिस्ट मधनं ऍड करू शकता। किंवा जर समजा तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह ही कस्टम लिस्ट मी इथे ऑलरेडी टाईप केलेली आहे, ही टाईप केलेली कस्टम लिस्ट मला जर ऍड करायची असेल तर फाईल ऑप्शन, ऑप्शन मध्ये ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये एडिट कस्टम लिस्ट, एडिट कस्टम लिस्ट मध्ये जायचं, एडिट कस्टम लिस्ट मध्ये गेल्यावर तुम्हाला इम्पोर्ट फ्रॉम लिस्ट, इम्पोर्ट लिस्ट फ्रॉम सेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ती सेल रेंज काय करायची सिलेक्ट करायची। सेल रेंज सिलेक्ट करून झाल्यानंतर इम्पोर्ट बटनवरती क्लिक करा, ऑटोमॅटिकली इथे वन टू थ्री फोर फायव्ह हे काय झालेले असतील ऍड झालेले असतील, अशा प्रकारे ऍड करा आणि ओके करा। आत्ता ज्यावेळी मी वन टाईप करेन आणि मी ज्यावेळी ड्रॅग करेन त्यावेळी ऑटोमॅटिकली तिकडे वन टू थ्री फोर फायव्ह पर्यंतच तुम्हाला ती लिस्ट ऍड झालेली दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमची कस्टम लिस्ट जी आहे ती एक्सेल 2016 मध्ये ऍड करू शकता। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि हो अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आजच सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी रोज नवीन नवीन टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन येणार आहे। चला तर मग आजच्यासाठी एवढंच, जय हिंद।